नमस्कार मित्रांनो, कसे आहेत तुम्ही सर्व? आय होप सगळे ठीक असणार. आणि खूप दिवसानंतर वापस आलोय मी. ज्यांना कोणाला माहिती नसेल तर माझं नाव भावेश पाटील. मी पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आजची ब्लॉग असणार ती बँजो ब्लॉग असणार आहे. सो आता रात्रीचे वाजले 10:30 आणि मी वापस चाललोय मानकुरला, मित्राच्याकडेच, पॅटर्नकडे चाललोय आता वापस. सो आता आपल्याला जॉईन होणार आहे चोचू आणि मग नंतर ट्रेनने जायचं. आता खूप लेट झालंय वापस, दरवेळीप्रमाणे वापस लेट झाले. बॅग भरले, फक्त निघायची वेळ आहे, चोचू यायची वेळ आहे, मग निघू आम्ही. तर हा मुलगा स्पेशली आम्हाला मानकुरवरनं घ्यायला आला यार, रात्रीच्या 10:30. अरे थापची गाडी पडली खाली, उचलायला घ्यायला लागेल. आता हा मुलगा मानकुरवरनं आलाय आम्हाला घ्यायला, ट्रेनवरनं जायला. आणि यावेळी आमच्यासोबत आहे सर्वांचे लागे, आमच्या दिसत ना आमच्या थांब चोचू. आणि आता आम्ही निघू, स्टेशनला जायचंय. तर भेटूया आता स्टेशनवर आणि मग नंतर इथून आपल्याला जाऊन ना. आमच्याकडे छोटे ब्लॉगर्स पण आले, छोटे ब्लॉग ये बाबा ये. आया फाईन फाईन, ऑल सगळे फाईन आहेत. ओके, आता आम्ही चाललो मानकुरला. मानकुरला म्हणजे आम्ही चाललोय पेनला, पनवेलला, पनवेल साईडला चाललोय. तर बघू कुठला गाव आहे काय, सांगेन तुम्हाला ब्लॉग मध्ये. तुम्ही जॉय म्हणजे असं काय जुडे रहो, काय बोलते मराठी, मराठीत काय बोलतात, सोबत राहा, सोबत राहा. आणि भेटूय थोड्या वेळामध्ये आपण. आता स्टेशनला काय वापरणार आहे पैसे? मित्रांनो पोहोचलो आम्ही ऐरोली स्टेशनला आणि आता ऐरोली स्टेशनवरनं जायचं वाशीला, वाशी नंतर मानकुरला. हाय गाईज, आम्ही आलो ऐरोली स्टेशनला आणि ट्रेनच आली नाही, 10:30 वाजून गेले. इथं आम्हाला पब्लिक बघते, आम्ही ब्लॉग बनवतोय तर आम्हाला पब्लिक बघते सगळी. आणि अजून ट्रेन आली नाही तर ट्रेन आल्यावर भेटू गाईज, तोपर्यंत बाय. हम पहुंच चुके हैं, हम लोग पहुंच चुके हैं मानकुर स्टेशन. 11:30 रात के अभी जा रहे हैं हम पैटर्न के घर पे. व्यू, अरे व्यू का दाखू घाबर दिल. हाँ बगा यो मानकुर व्यू होता क्या, यहाँ मधे का दाखवाच है. आमचा नितिन बोलला है कि मानकुर व्यू दाखू या काळोखात. बगा मानकुर व्यू बगा. तो काका है पोलिस के, पोलिस काका है, काटे मारतील. गप तुम्ही व्हिडिओ बघा. तर मित्रांनो आता 12:30 वाजले आणि आम्हाला भूक लागली म्हणून आम्ही चायनीज खायला आलो. सिम्पल राईस या जेवायला. मित्रांनो भेटूया आता थोड्या वेळामध्ये. मित्रांनो आता आम्ही पोहोचलोय पॅटर्नच्या घरी आणि आता गुड नाईट, भेटूया सकाळी, बाय बाय. 6 hours later. गुड मॉर्निंग मित्रांनो, सकाळचे 10:00 जाग आले. आता चलो आता आंघोळ करायला, आंघोळ करून भेटतो. हॅलो गाईज, मी आलेलो मानकुरला आणि मला समजत नाही हा पावडर लावतोय की काय लावतोय, पावडर का लावतोय गाईज. भाषण खूप ज्यादा नाही हो गया. कमेंट करा मला नक्की, पावडर का लावतोय. पावडर लावतोय बघ, आता गोळा दिसायला पाहिजे आयटम पाहिजे. बघा पोरगा सिंगल आहे, स्थळ पाहिजे असेल ते कमी. 20 minutes later.
मित्रांनो, आता वाजलेले संध्याकाळचे 4:30 म्हणजे दुपारचे 4:30 आणि आता आम्ही ब्रेक घेतलाय. म्हणजे ट्रॅव्हलिंग करत होतो, दुपारी 12 बसलेलो आम्ही बसमध्ये. आता 4:30 वाजलेत आणि आता आम्ही स्टॉप घेतलाय हायवेला. एक हॉटेल आहे मोठं, तर स्टॉप घेतलाय. आता नाश्ता करणार, खाणार, जेवणार, फिरणार आणि मग नंतर वापस जायचं आहे आम्हाला. आणि मग लगेच जाऊन सेटअप करायचं आहे. खूप गरम होते, काय करू म्हणून मी ब्लॉग पण बनवले नाही. जाम गरम होते. गोरा पण दिसतो, गोरा दिसतोस ना. ऊन पडते रे तोंडावर, खूप गरम. फिल्टरचा कमाल, फिल्टरचा कमाल आहे. बाकी फिल्टर नाही, फिल्टर खूप अशी गरमी ना की खूप गरम होते. सांगू नाही शकत कसा. केना काय चाहते हो? अरे केना क्या चाहते हो? संध्याकाळचे झाले 8:30, टायमिंग झाला इकडे. आणि आम्हाला खूप लेट झालं सर, म्हणजे नेहमीप्रमाणे लेट होतो. ते सवय करून घेतले तुम्ही असं पण, तर लेट झालं आता आम्हाला. पण आता आम्ही फ्रेश होऊन वाजवायला लगेच चालू करणार आहेत. आता सामान सेटअप करत आहेत, सेटअप चालू आहे. आता सामानाची सेटअप होईल, मग नंतर आम्ही जाणार फ्रेश व्हायला. मग फ्रेश होऊन वाजवायला लगेच चालू करू. आणि तोपर्यंत तुम्ही व्हिडिओची मजा घेत राहा आणि व्हिडिओ बघत राहा. आता आम्ही सध्या ट्युनिंग करतो आणि इथं एक मी नोटीस केलं की मला सांगितलं पुण्याला आणि आणलंय कोकणामध्ये. यांनी पहिली गोष्ट म्हणजे मला बोलला पुण्याला जायचंय. हा 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 माणूस बोलला पुण्याला जायचंय आणि आणलंय कोकणामध्ये. कोकणामध्ये मी अख्ख्या गावाला सांगून आलो मी पुण्याला चाललो वाजवायला. अख्ख्या घरात सांगितलं पुण्याला वाजवायला चाललो, मित्रांना सांगितलं पुण्याला वाजवायला चाललो आणि हा आला घेऊन मला कोकणा. 12 बसलेलो, आता पोचलो 8:00. दुपारी 12 बसलेलो. एवढ्या वेळा तासाची ट्रॅव्हलिंग केले. आता जातो, फ्रेश होतो आणि मग लगेच वाजवायला. मित्रांनो, तुम्हाला दाखवतो मी. झालो आम्ही रेडी, आता डायरेक्ट सेटअप वाजवायला जाणार आहे आम्ही. कुत्रे दोन अरे अरे अरे, आपण चप्पल नाही काढली. इथं सेटअप आहे आमचं. असे 3 रोटो लावलेत. हा हा 1 आहे, हा 2 आहे, हा 3 आहे आणि 2 बेस लावलेत. मी मध्ये असणार थाप. ही जागा माझ्यासाठी आहे, थापसाठी. यो कॅशो, तो एक आणि तो एक. आणि हा गुरुदत्त म्युझिकर्स. हा नंबर नोट करून ठेवा, गुरुदत्त म्युझिकर्स 12 सॉरी चुनाभट्टी सॉरी. आता भेटूया आता थोड्या वेळामध्ये. आता वाजवायला चालू करतो आम्ही. भेटूया थोड्या वेळामध्ये. आता आज चोचू वाजवणार आहे रोटो. चला भेटूया.
वाजले 2:30 आणि आता आमचं वाजून संपलंय, बट आता वापस सेटअप लावायचं आहे. त्यांनी सांगितलं वापस सेटअप लावायला, इथं पोलीस येत नाही, काय नाही येत, जमलोय. आता नाचलोय पण आम्ही, जाम मजा गेले. आणि आता वाजले 3:00, 2:30 आणि आता वापस सेटअप लावायचं, सिंगल सेटअप लावणार आहे. आता सिंगल सेटअप लावून ते नाचणार आहे. खूप नाचतात इकडे, अजून डीजे चालूच आहे. 3:45 तरी डीजे चालूच आहे. आणि खूप मजा केली आम्ही इथं. आता थोडंसं वाजवतो आम्ही आणि मग नंतर भेटूया. चला
आता वाजले सकाळचे 5:30. आता त्यांचा कार्यक्रम आटपला, सगळं झालं, हळद बिळद झाली. आम्ही कॅशो वाजवला 3:30 नंतर डीजे वाजत होता. आणि आता चाललो झोपायला. आता पहिले व्हिडिओ एडिट करतो, मग झोपतो, आणि मग नंतर दुसऱ्या व्हिडिओ मध्ये आपण भेटूया, दुसऱ्या पार्ट मध्ये भेटूया आपण. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट, टेक केअर.